राज्य आपदा विमोचन बल नागपूर आणि धुळे या दोन दलांमध्ये 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक ट्रॉफी स्पर्धेसाठी सादरीकरण करण्यात आले होते, ज्या दोन्ही दलातील जवानांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत भूकंप, पूर तसेच इमारत कोसळताना काय परिस्थिती असते आणि त्यात कामगिरी कशी पार पडते याचे प्रदर्शन केले. तो उसी वक्त में पहुंचना काफी मुश्किल हो जाता है. हमारे रेस्क्यूअर ने चेक करना चाहिए कि कोई विक्टिम है, अंदर जाके भी देखना चाहिए कोई है. एक तरीका चॉपर के माध्यम से, दूसरा तरीका बाय रोड. और यहाँ पे देखें, ये रेस्क्यूअर इसे कुछ दिनांक 14 आणि 15 फरवरी रोजी नागपूर येथे फील्ड क्राफ्ट ट्रॉफी 2022 राज्य आपत्ती प्रतिसाद दल ह्याचे धुले आणि नागपूर दोघा टीमचा एक डेमॉन्स्ट्रेशन घेण्यात आला होता. त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दोघा टीम्सने खूप चांगले प्रकारे प्रदर्शन केला. त्यांनी भूकंपची परिस्थितीमध्ये या जे फ्लडची अवस्था असते, वाढची परिस्थिती असते, या काही हाय राइज बिल्डिंगचा स्ट्रक्चर कोलॅप्स ज्यावेळी होते, त्याप्रकारे कशा प्रकारे ते आपत्तीमध्ये जे लोक आहे त्याचे जीव धोक्यात आलेला आहे, त्यांना आपला जीव धोक्यात घालून कशा प्रकारे बाहेर काढायचे आणि मानवताची अशी सेवासाठी ते सतत कायम आहे, त्याची कंटिन्युअस ते पूर्ण वर्षामध्ये रिहर्सल असते आणि ते रिहर्सल दरवर्षी त्याची मागचे 6 वर्षापासून खूप चांगली झालेली आहे. आजची आणि कालची जे डेमॉन्स्ट्रेशन आहे त्यामध्ये मागचे वर्षापासून आणि पुढे आमची अपेक्षा अशी आहे की SDRF जे आहे ते मानवताची सेवासाठी खूप चांगले प्रयत्न करतील आणि नवीन ते नवीन जे प्रकरण आहे त्यामध्ये ऑपरेटर्स आहे त्याचा यूज करण्यात आलेला आहे, जसे प्रकारे ड्रोन कॅमेराज आहे आणि ते नवीन ते नवीन प्रकारचे कॅमेराज वगैरेचा यूज केला आहे, कटर मशीन्स नवीन चा वापर केला आहे, असे नवीन उपकरणचा वापर करून आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस करून SDRF जे आहे ते महाराष्ट्र राज्याची सेवासाठी सतत कायमबद्ध आहे. धन्यवाद.